हॅलो फ्रेंड्स विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तेजल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण दहावीच्या सायन्सची ब्रिज कोर्समधली टेस्ट नंबर थ्री समजून घेणार आहोत टेस्ट नंबर थ्रीमधला फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोईंग ॲसिड्स इन टू स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स सो आन्सर इज स्ट्रॉंग ॲसिड्स आर एच एन ओ थ्री अँड एच सी एल that is hydrochloric acid and weak acids are H2CO3 and CH3COOH. Next question. Give scientific reason. When a moving bus suddenly turns to the right, its passengers leans to the left. द राईट इट्स पॅसेंजर्स लीन्स टू द लेफ्ट म्हणजे जेव्हा बस चालत असते तेव्हा जर बस ड्रायव्हरने राईटला टर्न घेतला तर पॅसेंजर्स मात्र लेफ्टला जातात असं का होतं तर आन्सर इज सेंट्रिफ्युगल फोर्स फेल्ट बाय द पॅसेंजर्स इज डिरेक्टेड अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ द टर्न म्हणजे जो सेंट्रिफ्युगल टर्न असतो तो जो बस जिकडे टर्न घेते त्याच्या अपोजिटला असतो हेन्स वेन बस टेक्स अ राईट टर्न द पॅसेंजर्स इन साईड द बस सीम टू लीम टुवर्ड्स लेफ्ट त्यामुळे जेव्हा बस ड्रायव्हर राईटला टर्न घेतो तर पॅसेंजर्स कुठे जातात लेफ्टला जातात नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोईंग बॉक्सेस आपल्याला डायमंड दिला आहे आणि एक यूज दिला आहे त्याचा ग्लास कटिंग वॉट आर द नेक्स्ट युजेस इन ऑर्नामेंट्स म्हणजे भांड्यांमध्ये आपण डायमंड वापरू शकतो स्टोन पॉलिशिंगमध्ये डायमंड वापरू शकतो ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये वापरू शकतो आणि ड्रिलिंग मशीन्समध्ये सुद्धा आपण डायमंड वापरू शकतो नेक्स्ट क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स सो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर द वन

नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट या चार्टमध्ये आपल्याला सबस्टन्स दिलं आहे ॲसिड आणि बेस आणि त्यांची लिटमस टेस्ट इथे दिलेली आहे म्हणजे जर ब्लू लिटमस पेपर सोल्युशनमध्ये बुडवला तर काय होईल तर तो रेड होतो आणि रेड जो असतो ॲसिडिक सबस्टन्स असेल तर तो रेडच राहील आणि मिथाईल ऑरेंजमध्ये ॲसिडिक सबस्टन्स पिंक होईल थॅलिनमध्ये कलरलेस राहील तसं बेसेसचं काय होतं लिटमस टेस्ट जर घेतली तर ब्लू लिटमस ब्लूच राहतो रेड लिटमस ब्लू होतो आणि औरे मिथाईल ऑरेंजमध्ये काय होतं बेसला जर आपण बुडवलं तर तो येलो होईल आणि फिनालाप थॅलीनमध्ये तो पिंक होईल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय विच रूल इज अंडरस्टूड बाय ऑब्झर्विंग द फॉलोविंग डायग्राम अँड राईट द रूल इन युअर ओन वर्ड्स म्हणजे इथे आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि त्याचा रूल ओळखायचा आहे आणि तो रूल आपल्या शब्दात लिहायला लावला आहे रूल इज अबाउट केमिकल कॉम्बिनेशन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलिमेंट्स म्हणजे इथे कॉम्बिनेशन रिॲक्शन झालेली आहे आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन कशी होते कंपाऊंड्सच्या एकत्र येण्याने होत असते तर कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्स चेंजेस ड्युरिंग केमिकल चेंज तर मग कंपोजिशन कसं बदलेल जेव्हा ते इलिमेंट्स एकत्र येतील त्यांच्यात केमिकल चेंज होईल आणि त्यांचं कंपोजिशन फॉर्म होईल नेक्स्ट क्वेश्चन इन द फॉलोईंग एक्झाम्पल डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ फोर्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट आयडेंटिफाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो वर्क डन बाय अप्लाइंग द फोर्स म्हणजे आपल्याला फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट ओळखायची आहे आणि ते नक्की कोणतं वर्क डन झालं आहे ते सांगायचं आहे तर पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल म्हणजे जे थांबलेलं गाडी आहे थांबलेली गाडी तिला जर धक्का दिला तर पॉझिटिव्ह वर्क होत असतं म्हणजे एकाच दिशेने फोर्स आपण जिकडे फोर्स देऊ गाडीला तिकडेच ती मूव्ह होईल म्हणजे तिकडेच ती डिस्प्लेस होईल त्याच्यामुळे हे झालं पॉझिटिव्ह वर्क त्यानंतर टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड बाय अदर एंड ऑफ द स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंगचं म्हणजे दोर आहे समजा त्याचा एक भाग आपण एक टोक आपल्या हातात पकडलं दुसऱ्या टोकाला दगड बांधलं आणि ते गोल गोल जर फिरवलं तर झिरो वर्क होणार असतं म्हणजे जिकडे आपण फोर्स लावतोय तिकडेच ते, ते फिरेल पण कसं फिरेल म्हणजे व्यवस्थित तिकडे पण नाही फिरणार ते राऊंड राऊंड फिरेल म्हणजे डिस्प्लेसमेंट मात्र होत नसते फोर्सनुसार तर हे झिरो वर्क होतं इथं फायदाच होत नाही त्या फोर्सचा आणि लास्ट एक्झाम्पल आहे कॅचिंग अ बॉल थ्रोन बाय अ फ्रेंड म्हणजे फ्रेंडने जर एखादा आपला फ्रेंड आहे समजा आणि तो आपल्याकडे बॉल फेकतोय तर निगेटिव्ह वर्क होतं म्हणजे काय होतं की आपण तो बॉल थांबवू ना अडवू कॅच करू तर मग फोर्स मित्र जिकडे फोर्स करतोय तो फोर्स आपण अडवून धरला त्याच्यामुळे हे निगेटिव्ह वर्क होतं जेव्हा फोर्स काय होतं डिस्प्लेसमेंटला अडवतं तेव्हा ते असतं ते निगेटिव्ह वर्क नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला रेस दिले तिथे इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड रे, रे आणि प्रत्येक डायग्रामचा रूल ओळखायचा तो रूल वन हा आहे कि इफ इंसिडेंट रे इज पैरल टू द प्रिंसिपल एक्सेस देन रिफ्लेक्टेड रे पासेस टू द प्रिंसिपल फोकस एंड रूल टू का इफ इंसिडेंट रे पासेस थ्रू प्रिंसिपल फोकस देन रिफ्लेक्टेड रे इज पैरल टू द प्रिंसिपल एक्सेस एंड वॉट इज रूल थ्री इट इज सेट इफ इंसिडेंट रे कम्स फ्रॉम सर्कम सेंटर देन रिफ्लेक्टेड रे फॉलोज द सेम पाथ नेक्स्ट चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिलिंग द ब्लँक्स गिवन इन पॅराग्राफ पॅराग्राफमध्ये आपल्याला सहा ऑप्शन्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचे ह्या पॅराग्राफमध्ये द लिमिट्स ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर आर डॅश टू ट्वेंटी थाउजंड हर्ट्स तर आपल्या ह्युमन इयरला ट्वेंटी हर्ड्सपासून ऐकू येत असतं मॅक्सिमम लिमिट किती आहे ट्वेंटी थाउजंड हर्ट्स दॅट इज द ह्युमन इयर कॅन हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सीज इन दिस रेंज म्हणजे ट्वेंटी हर्ड्स टू ट्वेंटी थाउजंड हर्ड्सच्या रेंजमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला ऐकू येतं दीज साऊंड्स आर कॉल्ड ऑडिबल साऊंड्स यांना ऑडिबल साऊंड्स म्हणतो म्हणजे काय ऐकू येणारे आवाज असतात ध्वनी असतात आर इयर्स कॅन नॉट हिअर फ्रिक्वेन्सीज लोअर दॅन ट्वेंटी हर्ट्स म्हणजे ट्वेंटी हर्ट्सपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा आपण ऐकू शकत नाही आणि ट्वेंटी थाउजंड हर्ट्सपेक्षा जास्त ऐकू शकत नाही साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन ट्वेंटी हर्ड्स इज कॉल्ड इन्फ्रासाऊंड म्हणजे जो आपण ऐकू शकत नाही ट्वेंटी हर्ड्सपेक्षा कमी तो असतो इन्फ्रासाऊंड द साऊंड प्रोड्यूस बाय अ पेंड्युलम अँड द साऊंड जनरेटेड बाय द व्हायब्रेशन्स ऑफ द अर्थ क्रस्ट जस्ट बिफोर अँड अर्थक्वेक आर एक्झाम्पल्स ऑफ सच अ साऊंड म्हणजे बघा अर्थक्वेकच्या आधी एक छोटंसं घर्षण होतं व्हायब्रेशन होतं तो साऊंडसुद्धा इन्फ्रासाऊंड असतो तो आपल्याला लगेच ऐकू येत नसतो त्याच्यानंतर साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ट्वेंटी किलो हर्ट्स आर कॉल्ड अल्ट्रासाऊंड म्हणजे ट्वेंटी थाउजंड हर्ट्स म्हणजेच किती तर ट्वेंटी किलो हर्ट्स डिवाईड बाय थाउजंड होईल आणि मग काय होईल ट्वेंटी हट किलो हर्ट्स होतील तर त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात ज्याच्या पलीकडचं आपण ऐकू शकत नाही ते असतं अल्ट्रासाऊंड नेक्स्ट इथे एक पिक्चर दिलं आहे त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहे आणि त्यांचे आन्सर्स आपण द्यायचे आहेत वॉट इज द नेम ऑफ द स्ट्रीप इन द पिक्चर व्हॉट इज इट यूज फॉर ते एक स्ट्रीप आहे तिचं नाव सांगायचं आहे तिला म्हणतात पी एच स्केल पी एच स्केल कशासाठी वापरतात तर पी एच लेवल मोजण्यासाठी वापरतात मग वा पी एच लेवल कशी असते ते पुढच्या क्वेश्चनमध्ये बघू हाऊ इज इट डिटरमाइन वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक बेसिक और न्यूट्रल या पी एच स्केलवरून आपण ओळखायचं आहे की सबस्टन्स ॲसिडिक आहे बेसिक आहे की न्यूट्रल आहे तर मग कसं ओळखायचं एखाद्या सबस्टन्सला सोल्युशनमध्ये टाकायचं आणि त्याचा कलर जर ह्या पी एच स्केलचा कलर बदलला तर काय होतं सेवन टू वन जर पी एच स्केलमध्ये दाखवलं तर तो असतो ॲसिडिक सबस्टन्स सेवन टू फोर्टीन जर पी एच स्केलमध्ये दाखवलं तर ते असतं बेसिक आणि जर सेवनच दाखवलं तर ते असतं न्यूट्रल पुढे विचारलं आहे व्हॉट इज द पी एच व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल सॉल्ट त्यांनी प्रश्नातच न्यूट्रल म्हटलंय म्हणजे त्याचं पी एच व्हॅल्यू असेल सेवन पुढे एक फिगर दिलेली आहे तिच्यात काही नावरिका रिकामी सोडले आहेत ते नावं द्यायचे आहेत तर वॉट टाईप ऑफ टेलिस्कोप इज शोन इन डायग्राम तर कॅसे ग्रेन नावाचा टेलिस्कोप आहे आणि त्याच्या मेन पार्ट्सला नावं द्यायची आहेत तर वरचा जो पार्ट आहे तो लाईट सोर्स आहे मधला पार्ट आय पीस आहे त्याच्या लेफ्ट हँडला कॉन्वेक्स मिरर आहे आणि सगळ्यात खाली कॉनकेव्ह मिरर आहे नेक्स्ट एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यात विच कंडक्टर इज दॅट हायर पोटेन्शियल असा पहिला प्रश्न आहे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जो दिसतोय ए जवळ तो काय असेल तर तो हायर पोटेन्शियलचा असेल नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द वायर तर वा वा इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतील हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल ते फ्लो होतील त्याच्यानंतर व्हेन विल विल द इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द वायर स्टॉप मग हे इलेक्ट्रॉन्स जे फ्लो होत आहेत ते थांबतील कधी तर व्हेन बोथ द कंडक्टरच ॲट सेम पोटेन्शियल जेव्हा हे कंडक्टर सेम पोटेन्शियल येतील म्हणजे कमी जास्त नाही तेव्हा काय होईल इलेक्ट्रॉन्सचं फ्लो होणं थांबेल तर अशा पद्धतीने आपण सायन्सची वनची टेस्ट थ्री संपवलेली आहे आण आणखी व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद